महायुती सरकारकडून अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा असल्याचे, संकटात सापडलेल्या विदर्भातून लघु व मध्यम उद्योगाच्या वाट्याला काही मिळाले नाही, समाजातील शोषित वंचित मागासवर्गीय अल्पसंख्याक दुर्बल घटक युवा महिला शेतमजूर शेतकरी वर्ग नजरेसमोर ठेवून बजेट तयार व्हायला पाहिजे होता, मात्र नेहमीच्या काही पॉप्युलर घोषणा वगळता या अर्थसंकल्पात काहीच नसून हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे. सन 2024-2025 अतिरिक्त अर्थसंकल्पावर मी माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी अध्यक्ष महोदय उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य असं आपण समजतो. सिरियल आहे, सिरियल बजेट मुळातच लोककल्याणाचं विकासाचं असतं. त्यातही मूलभूत सुविधा मूलभूत गरजा भागविणे उपजीविका रोजगार शेती उद्योग शहरीकरण शिक्षण आरोग्य यावर भर देणे आवश्यक असते. संविधानाच्या अनुच्छेद 21 व 46 उद्देशपूर्तीसाठी बजेटची रचना पाहिजे. समाजातील शोषित वंचित मागासवर्गीय अल्पसंख्याक दुर्बल घटक युवा महिला शेतमजूर शेतकरी हा वर्ग नजरेसमोर ठेवून बजेट तयार व्हायला पाहिजे. मात्र नेहमीच्या काही पॉप्युलर घोषणा वगळता या बजेटमध्ये विशेष असं काही नाही. खरं म्हणजे देशामध्ये महागाई इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढली आणि महागाईने सर्व रेकॉर्ड आज या प्रसंगी तोडलेले आहेत. ती सर्वोच्च पातळीवर आहे. यापूर्वी महागाई वाढली असे नाही, पण तीच एकाच वेळी सर्वच क्षेत्रात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय. अध्यक्ष महोदय, सरकार महागाई काबू ठेवणा करण्याच्या आघाडीवर सपशेल आपटले आहे. अध्यक्ष महोदय, खाद्यान्न आणि दाढीच्या किमतीत भरघोस वाढ झालेली आहे. खाद्यपदार्थावर GST लागल्याने दैनंदिन जीवनातील दही ताकही महागले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आणि अशा वेळेला जर आपण देशातील घाऊक महागाई दर मे महिन्यात 2.61% पोहोचला आहे आणि हे मी सांगत नाही तर उद्योग मंत्रालयाने सांगितलं आणि आता 15 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आपण आपली आकडेवारी या ठिकाणी पोहोचलेली. अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, महागाईमध्ये महाराष्ट्र सुद्धा अग्रेसर झालेला आहे. इंधनाचे दर जास्त आहेत, वीज दरातही वाढ करण्यात आली. भाजीपाला मसाले अन्नधान्य खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्य जणांना कुठेच दिलासा मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात महागाईचा दर 7.7% आहे. देशाच्या महागाईच्या दरापेक्षा अर्थातच राज्याचा महागाई दर जास्त आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळं आपण कुठेतरी कमी पडतो आहोत या संबंधाने या ठिकाणी विचार होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातील वैदीचं क्षेत्र 197 लाख हेक्टर व वैद्यदारांची संख्या 137 लाख आहे. 96% वैदीचे क्षेत्र 5 हेक्टर पेक्षा कमी व